ओला उबर स्विगी झोमॅटोवर काम करणारी जी मुलं आहेत त्यांना गिग वर्कर्स असं म्हणतात. आज महाराष्ट्रातील तमाम गिग वर्कर्सना आवाहन आम्ही केलं होतं की तुम्ही एक दिवशी लाक्षणिक बंद पाळा. मोठ्या प्रमाणात युवक याच्यामध्ये सहभागी झालेत, विशेषतः पुणे आणि चिंचवडमध्ये मोठ्या प्रमाणात गिग वर्कर्स आज ओला उबेरवरती किंवा स्विगी झोमॅटोवरती काम करत नाही आहे. आमच्या अनेक मागण्या गेल्या अनेक दिवसांपासून पेंटिंग आहेत, आजपर्यंत अनेक छोटी मोठी आंदोलनं झाली, परंतु त्याला एकत्र असं स्वरूप कधी आलं नाही. ते आज फर्स्ट टाईम आलेलं आहे. त्या माध्यमातून आम्ही असं करतो आहे की ज्या जे आमचे इश्यूज आहेत त्यातले 90% इश्यू जर का महाराष्ट्र गिग वर्कर्स रजिस्ट्रेशन आणि वेलफेअर बिल जर का आलं, जे जे ऑल इंडिया लेबर सोशल सिक्युरिटी कोडला अपेक्षित आहे, ज्याच धर्तीवरती राजस्थान गिग वर्कर्स बिल पास झालं आहे त्याप्रमाणे महाराष्ट्र होणं गरजेचं आहे, ते बिल असेल किंवा कॅब ॲग्रिगेटर रूल्स असतील जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रात अंमलबजावणी करायला सांगितलं, जर का ते दोन्ही लागू झाले तर आमचे 90% प्रॉब्लेम सुटतील. ते लवकरात लवकर लागू व्हावे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये हे बिल पारित व्हावं म्हणून आम्ही आज एक दिवशीय बंद पुकारलेला आहे. जर का येत्या काही दिवसांमध्ये आमचे प्रश्न सॉल्व्ह झाले नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आमच्या मागण्या अशा आहेत की 2018 खटवा समिती नेमली होती राज्य सरकारने, त्याच्यामध्ये काळी पिवळी टॅक्सी आणि रिक्षाचे रेट दर जाहीर केले. 25 रुपये रेट आज रिक्षाला भेटतो आणि आमची टॅक्सीमध्ये पूर्ण काही व्यवस्था, सोय, एसीमध्ये फिरतात कस्टमर आणि 8 रुपये किलोमीटरचा दर मिळतो. आमची मागणी दरपत्रक राज्य सरकारने आम्हाला आमच्या टॅक्सींना नेमून द्यावा आणि आमचं दरपत्रक जाहीर करावं. आणि एकच मालक एव्हरेस्ट प्लेटसारखा पुण्यामध्ये उतरतो, 3-3, 4-4 हजार गाड्या घेऊन तो गाडी चालवतो आणि आमचे हे भूमिपुत्र आहेत, हे शेतकऱ्यांची मुले आहेत, त्यांनी 1-1, 2-2 गाड्या घेतात, त्यांनी काय करायचं? मग हे इंग्रजासारखा कायदा झाला ना, हे राज्यकर्ते बनणार, आम्ही हे भूमिपुत्र त्यांच्यावरती त्यांच्या गाड्यावरती नोकरी करण्याची वेळ आली आमच्यावरती. मग हा एक कायदा आणला पाहिजे, 1-1 तिला 2 या 3 कॅबचीच परमिटची परवानगी आरटीओनी द्यावा. ह्या 2 मागण्या माझ्या प्रमुख आहेत. आम्ही टुरिस्ट टॅक्सीवाले आहोत आणि या आजच्या एक दिवशी संपामध्ये आम्ही उत्स्फूर्त संप पुकारलेला आहे आणि आमच्या या संपातल्या प्रमुख मागण्या अशा आहेत की राज्य सरकारने ज्यावेळेस 2017 खटवा समिती स्थापन केली होती त्यावेळेस त्यांनी फक्त ऑटोरिक्षा आणि काळी पिवळी टॅक्सी यांचे रेट कार्ड जाहीर केले आणि टुरिस्ट टॅक्सीवाले जे आहेत, जे टोटल महाराष्ट्रामध्ये 4 लाखाच्या आसपास आहेत, यांचे रेट कार्ड अमान्य केले. आणि त्याच्यामुळे झालं काय माहिती आहे का, की आमचे रेट कार्ड फिक्स नसल्यामुळे आज ओला उबरसारख्या कंपन्या आम्हाला 8 रुपये किलोमीटर, 9 रुपये किलोमीटर, 10 रुपये प्रति किलोमीटर या रेटला आमच्यावरती म्हणजे इतक्या कमी प्रमाणामध्ये रेट देऊन आम्हाला आमच्यावरती अन्याय करत आहेत. आणि याचा दुष्परिणाम म्हणून आज आमच्या सगळ्या गाड्या लॉसमध्ये आहेत. हे असे निवेदन आम्ही आरटीओ साहेबांना वारंवार करत आहोत पण आरटीओकडून त्याचं काही प्रतिसाद आत्तापर्यंत उत्तर आलेलं नाही ॲक्च्युली. म्हणून आम्ही आज एक दिवसाचा पूर्णच्या पूर्ण संप पुकारला आणि प्रमुख मागणी जी आमची जी आहे ती रेट कार्डच्या बाबतीमध्ये आणि दुसरी जी मागणी आहे, आज एव्हरेस्ट फ्लीट नावाची कंपनी आहे ती पुण्यामध्ये आहे, ती आत्ता सध्या 4-5 हजार गाड्या चालवते, उद्या जाऊन तीच कंपनी 18 हजार गाड्या टाकणार आहे. तर मग इतक्या प्रमाणात जर गाड्या टाकल्या तर आम्हाला आमच्या भूमिपुत्रांच्या इथल्या स्थानिक गाड्या आहेत त्यांना बंद करण्याची वेळ येणार आहे. त्याच्यामुळे आरटीओकडून परिवहन डिपार्टमेंटकडून अशा गाड्यांवरती कुठेतरी प्रतिबंध असणं गरजेचं आहे ॲक्च्युली. ही आमची दुसरी प्रमुख मागणी आहे.